आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आदित्य अलखेरीज मी इथून कुठेही जाणार नाही. उमा, शांत हो. हे बघा आई, तुम्ही काळजी करू नका. मी समजत व्यवस्थित बघा. अहो, अचानक कशी काय यांची तब्येत बिघडली, काही कळना झालंय बघा. आई, तू बस बघू आधी. बस हे बघ, आता तू तुझी तब्येत बिघडवून घेऊ नकोस. तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना, लहान मुलासारखा आहे त्यांचा. सारखं माग 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 फिरावं लागतंय. तुझी तब्येत बिघडली तर त्यांना कोण सांभाळणार? उमा, मन गाय गाय का बरं पाठवलं ग? आई अगं, घाई घाईत असं नाही, पण आम्हाला नक्की बाबांना काय झालं ते माहीत नव्हतं ना. आम्हाला वाटलं की तुला बघितल्यावर बरं वाटल त्यांना, म्हणून. पण त्यांना काय झालंय कळायला नको का? अजून काय काय वाढून ठेवलंय पुढ्यात, पण काय काय बघावं लागणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका बघा. अरे देवा, या संध्या गोंधळात तुम्हाला चहा पाणी विचारायचं विसरून गेले. जावे बापू, माफ करा. आपण बाबांच्या तब्येतीसाठी आपण बाबाच निघा नाही, शरदे हॉस्पिटलमध्ये दाखवू. नाही म्हणजे कसं असतंय, तिकडचे डॉक्टर चांगले तयारीचे असतात का? नाही म्हणजे आपल्याला नीट कळेल त्याच्यानी काय होतंय ते. आई, बाबा कुठे आहेत? अगं, आतल्या खोलीत झोपलेत. देवा, एकीकडे पोटच्या पोरासारखी काळजी करणारा जावई, आणि दुसरीकडे कपाळ करंटा जन्माला घातलाय. बाबा, पण अचानक काय झालं असं? डॉक्टर काय म्हणलंय? अगं, मी खरंच बरा आहे. उगाच हिलाच आमची काळजी. नाही नाही, म्हणजे तुम्हाला नेमकं काय त्रास होतोय ते सांगा की. अहो, मला आता बरं वाटतंय, पण आदित्य नाही आला तुमच्या बरोबर. तो कशाला येईल इथं? आई बाप मेले काय, जिवंत राहिले काय, त्याला कसलीच फिकर नाहीये. त्याला फक्त त्याच्या ऑफिसची काम तीच महत्वाची आहे. बाहेरच्या लोकांची काळजी आहे त्याला. आई, जाऊ दे की आता. हाच आदित्य लहानपणी आजारी पडला असताना रात्रीच्या रात्री आम्ही जागून त्याच्या उशा शिकाटल्या आहेत, पण आज बाप आजारी, तर त्याला बापाची काळजी नाही. आपल्या माणसाचा साधा फोन आला नाही तर यांचा जीव खालीवर होतो, आणि त्याला काही पडली आहे. आपला बाप आजारी असताना त्यानं साधा एक फोन सुद्धा केला नाही. अहो आई, कशाला आपलं तुकलं करताय? आता माणूस उठली तर संधी माणसं आपली इकडे जाईत की. त्या मूर्खाला तेच तर कळत नाही, बाहेर थेर करतोय, घरच्यांसाठी येत नाही. मामा, मामी, तुम्ही कवा आलात? येळ झाला का लई? भारी येळ नाही झाला. पण आई, मला एक कळण झालंय, मग तुम्ही नेहमी बरं का आदित्यरावांची पाठराखण करता, म्हणजे त्यांच्या पाठीशी असता, मग यायला तुम्ही एवढं का चिडलाय? कसं आहे, आदित्य आम्हाला बघायला आला नाही, आमची विचारपूस केली नाही त्यानं, म्हणून बायको म्हणून ती त्याच्यावर चिडली. आता पण आदित्यची आई म्हणून ती त्याची विचारपूस करू शकते? हा नाही बाबा, पण तरी पण मी आईसनी आदित्यरावांच्यावर एवढं चिडलेलं कधीच नाही बघितलं. हो जावय बापू, त्यांचं एवढं काय मनावर घेत आहे? अहो, ह्या मायलेकांची भांडणं म्हणजे पाण्यावर काठी मारल्यासारखं आहे. आज भांडतील आणि उद्या पुन्हा एक होतील. अजिबात नाही, त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे कानाडोळा करताय आजवर मी.
मी आता त्याला पाठीशी घालणार नाही. आई अगं भास्कर के आता आणि काय तुम्ही बी तेच तेच दळण दळत बसलाय. सोडा बघू तो विषय. हा आणि त्यांनी हे मुद्दाम केलं असं बी नाही ना मामा. त्यांना ऑफिसची जरा काम आहेत म्हणून काम झाले की लागलीच इथे येतील. आणि मला म्हणाले तसं उद्याच जर काम आटपली तर उद्या पहाटेपर्यंत पोहोचतील. त्याची काही गरज नाही. तो आला नाही तरी काही बिघडत नाही. त्याला म्हणावं त्याच्या माणसानं जप त्याची काळजी घे त्यांची सेवा कर. आई म्हणेल काय आहेतच ना जन्माला पुजलेले. एक मिनिट थांबा मी आदित्य रावांनी फोडच लावतो. होय होय करा तुम्ही फोन. तुम्हीच का धरून त्याला वटणीवर आणू शकता. करा फोन. आई मी काय म्हणतोय एवढं सिरियसली नका घेऊ. तो येणार बोललाय तर तो येणारच कन्फर्म. यो आला तरी त्याचं तोंड नाही बघणार मी. सावय बाबू तुम्हीच त्याला समजवा. करा पण त्याला ओ त्याच्या ऑफिस मध्ये या. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचा लई जीव आहे म्हणजे लई काम असतात. मला मान्य आईंचा राग होणं साहजिक आहे आणि त्यांनी इथं असावं हे आईला वाटणं बी साहजिक आहे. पण आता त्यांची बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे ना मामा. नाही म्हणजे पण मग आईंचं म्हणणं काय चुकीचं सांग बरं. म्हणजे अशा परिस्थितीत एवढं काय महत्वाचं होतं ऑफिसमध्ये. अहो मामा आईला असं वाटतंय की तुम्ही जावय म्हणून जसं जबाबदारी सांभाळताय कर्तव्य पार पाडताय तसंच ह्यांनी बी करावं. पण ह्यांच्या मागं किती ताप आहे तुम्ही बघताय का नाही म्हणून त्यांना जमत नाही हो. त्यात आणि माती आणि भाऊजींच्या लग्नाला हे आले आणि आई बाबांना भेटलेच नाही म्हणून त्या रागवल्यात बाकी काही नाही. तुम्ही अजून त्याचा राग धरून बसलाय. तेच म्हणते मी आता आशा वागायला लागल्यात त्यांनी समजून घेतलं पाहिजे का नाही. म्हणजे सुंदरी तू म्हणतेस ते खरं बी असल पण आई काय ह्या कारणासाठी नाही चिडल्या. त्यांच्या चिडण्याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. नाही तसं नाही मामा. मी तुम्हाला सांगते आता मालतीचं लग्न झालंय तिचा संसार सुरू झालाय. मग तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल ना की मालतीशी बोलावं तिला भेटावं वाटत का नाही. हा हा वाटत असेल. आणि जर समजा त्याच्यात मालती सोबत बोलणं नाही झालं भेटणं नाही झालं तर तुम्हाला कसं वाटत. अगदी तसंच आईंच बी झालंय बघा. आणि त्यात अजून हे समदेव उपास तपास ते करायला लागलेत ना. तसं बी बरीच दगदग झाली तिची म्हणून चिडचिड करत असेल. नाही म्हणजे बरोबरच आहे बरं का. म्हणजे चिडचिड केली का बीपी म्हणजे वाढतो तर नाही ते कमी तरी होतो का नाही. म्हणजे मग त्याच्यानी कुठे सांगायला पाहिजे का उगाच दगदग करू नका ना. हा मी आईशी बोलते. हा बाबा मी आलो सर. बापरे हे समजा एवढं कठीण होईल असं वाटलं नव्हतं. हे समजा लपवा छपीचं प्रकरण मी कसं हँडल करणार आहे आई कालकायलाच ठाऊक. मला बाबांनी सांगितलं की मला तुला कायम सोडावं लागेल. तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र घेऊनच बोलवलं त्याशिवाय येऊ नको गावी असं सांगितलं. काय कमी आहे माझ्यात. मी सुंदर आहे सुशिक्षित आहे चांगल्या घरात आणि चांगल्या संस्कारात वाढलेली मुलगी आहे. मग तरी आधीच्या घरचे माझा स्वीकार का करत नाहीये. माझ्या बाळाला कधी आजी आजोबांचं सुख मिळणारच नाही का. बेचव कडू आणि टॉक्सिक विचार करून झाले असतील तर हे गोड गरम गरम पौष्टिक दूध पिऊन दे. ये समोर ये इथे बस. कसला विचार करते सलून.
पासचा विचार करून काय उपयोग आहे? जर विचार करायचा आहे तर आपल्या फ्युचर बद्दल, आपल्या बाळाबद्दल. आणि खरं सांगू तुला, एकदा का आपल्या बाळाचा जन्म झाला ना की आपलं आयुष्य, आपला संसार सगळं पालटून जाईल. आणि आपला बिझनेस, मी तुला सांगतो, आपल्या बाळाचा पायगुण एवढा चांगला असणार आहे ना, एवढा चांगला असणार आहे की आपला बिझनेस भराभर चालला लागेल. ए, मला आठवलं बिझनेस वरून की आपण जो नवीन बिझनेस प्लॅन करतोय त्याविषयी तू ममाशी काही बोललीस का? हो, मी सांगितलं तिला. काय झालं, तिला सांगायचं नव्हतं का? नाही नाही, असं काही नाही. उलट, एवढा मोठा डिसिजन आहे आपल्या लाईफचा, मला सांगितलंच पाहिजे. फक्त काय की तुला माहिती ना की ह्या विषयी मला कोणाची मदत नको आहे. मला हे सगळं स्वतःच्या हिंमतीवर करायचंय आणि त्यांची मदत तर नकोच नको आहे. आधी सगळं तुझ्या मनासारखं होणार. हा, पण बिझनेस सुरू झाला ना की तुझ्याकडे माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी वेळच नसणार. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काहीही झालं नाही या जगात तरी माझी फर्स्ट प्रायोरिटी कायम तुम्ही दोघंच राहणार. उलट खरं सांगू, एकदा का बाळ जन्माला आलं ना की आपल्या पहिल्या बाळाला विसरशील. पहिलं बाळ? हे काय तुझं दाढीवालं पहिलं बाळ? ए आधी ऐक ना, मला ना कुठेतरी लांब फिरायला जायचं जिथे फक्त तू आणि मी असणार. काय बोलतेस तू, प्रेग्नेंट आहेस? बर, आपल्या प्रेग्नेन्सी मध्ये कॉम्प्लिकेशन्स, बाहेर कसं जाणार आपण? तिकडे काही झालं तर काही होणार नाही मला. नाही नाही अनु, मला नाही पटत आहे, सॉरी. आधी प्लीज ना. नाही अनु, नो मीन्स नो. ठीक आहे, नको ऐकूस माझं, नको घेऊन जाऊस तू मला कुठे. ठीक आहे, डन. जायचं? जाऊया आपण. खरंच? हा, पण त्याच्या आधी हे दूध पिऊन घे. पण खरंच जायचंय ना? खरंच जायचंय, दूध पिऊन घे मग पॅकिंग करायचं. हळू हळू, आपल्याला घाई नाही आहे, आरामात आरामात. सावकाश सावकाश दे. हॅपी? जा जा तिकडे बघ, जा काय काय तिकडे चालू कर. काय रे, तापडला काय तो? नाही रे, तो कोण नाही. नकोस, मी आहे. अरे ना, अरे तो असू दे, अरे कसं घाबरलो माझे का मी. वाढू नकोस. आणि काय उतार करून घातला शिव? ते सोड, खायचं काय आणलं असते इकडं ते दे. झाला? हा देतो. एक चांगली खबर आहे बरं का माझ्यासाठी. आता चांगली बातमी एकच, त्या कृष्णाचं आणि सुंदरीचं मयत. त्यापेक्षा तू स्वतःच्या हाताने त्यांना वरती पाठव, तीच मोठी गुड न्यूज असेल. म्हणजे? अरे म्हणजे काय, लवकरच आपल्याला चांगला चान्स आहे. आता नुसतं बडबडत बसणार की सगळं सांगणार आहेस? अरे ती सुंदरी आणि तो हिरो गावाला आले आहेत, आता परत येत आहेत ते पुण्यामध्ये. काय सांगालायस? हा, एकदम आतली खबर आहे. आपल्या का खास पंटरने टीप दिल्या. बस, आतापर्यंत एवढं ट्राय केलं पण काहीच झालं नाही. आता ह्यो चान्स सोडणार नाही मी.
त्या दोघांचा फुल अँड फायनल गेम वाचलाच म्हणून समज. तुम्हाला परिस्थिती काय माहिती तरी विचारता. तू प्लीज शांत हो, चिडचिड करू नकोस. आपल्याला फक्त काही दिवस एक खोटं पाहावं लागणार आहे सुंदरी. तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये, तुला वाटतंय तेवढं कठीणही नाहीये. कुणाला कसली हिंट लागू नये, कसला अंदाज येऊ नये, एवढी काळजी घ्यायची आपल्याला. हे सांभाळलं की झालं. अजीब, या लपाछुपीत ना माझं मरण व्हायला लागले हो. म्हणजे मला कटाळा तर येतोच आहे, पण ह्याचा कुठेतरी गिल्ट फील होतोय मला. कसला गिल्ट? ज्या माणसांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर, ज्या माणसांचं एवढं जीवापाड प्रेम आहे माझ्यावर, त्यांना फसवते मी. तुम्हाला कळणार नाही, पण त्यांच्या नजरेला नजर देणं बी अवघड झालंय मला. हा गिल्ट तुला नाही, आदित्यला यायला पाहिजे होत. पण त्याला काय पडले तुझी? तुला एकट्या सिच्युएशन मध्ये सोडून तिकडे मस्त मजा करतो, एन्जॉय करतोय तू, आणि तू स्वतःला त्रास करून घेतेस का? चूक त्याची आणि शिक्षा स्वतःला. कारण मी माणूस आहे, त्यांना आलायक माणसाला या समजाचा त्रास नसेल होत, पण माझ्या माणसांना त्रास झाला की मला त्रास होतो. आणि ज्यांना मी आपलं मानते ना, त्यांना मी असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. पाहू सरू अग, सिद्धार्थ काय फोन झाला का तुझा? नाही का ग? अग ते केव्हापासून फोन करतायत तुला? अगो बाई, एवढे मिस कॉल काय ग मामी? काही प्रॉब्लेम आहे का? अग काही प्रॉब्लेम नाहीये, तुमचं ते ट्रेनिंग आहे ना, त्याबद्दल बोलत होते. ट्रेनिंग? अग असं काय करतेस? तुमचं ट्रेनिंग नाहीये का आय एस चं? सिद्धार्थ घरी आले होते. आमच्या संस्थेनी आय एस ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल ट्रेनिंग अरेंज केलंय, आणि खूप मोठमोठे प्रशिक्षक येणार आहेत तिथे मार्गदर्शन करण्यासाठी. सरू भास कर, आता किती दिवस दुसऱ्यांचा विचार करत बसणार आहेस? कधीतरी स्वतःचा, स्वतःच्या स्वप्नांचा बी विचार कर. बरोबर बोलतायत ते. बघ, एवढं महत्वाचं ट्रेनिंग स्किप करून नाही चालणार आहे सुंदरी. खरं आहे, आणि ह्यात आता विचार करण्यासारखं काही नाही, तो तयारीला लाग. अग पण मामी, आई बाबा. सरू, तुला काहीच माहित नाही असं करू नकोस, हे नाटकच आहे ना समज. आणि आईची काळजी घ्यायला आम्ही आहोत इथं. तसं बी बाबांना काही झालेलं नाहीये, बरे आहेत ते. काय? काय म्हणला बाबासनी? काय बी झालेलं नाही. अहो नाही, ते सरूच ट्रेनिंग आहे ना, त्याबद्दल सांगत होते तिला. नाही नाही, ते जाऊ द्यात, पण बाबांच्या तब्येतीच काय? काय म्हणत होता? अहो तेच की, म्हणजे एवढं महत्वाचं ट्रेनिंग आहे पण जायला नाही म्हणते. आम्ही एवढं समजावतोय पण ऐकतच नाहीये. बाबांच्या तब्येतीचं कारण पुढे करते. हा, म्हणून त्या म्हणाल्या की बाबांना बरं वाटतंय, त्यांना काही त्रास होत नाहीये, आणि आम्ही सगळे आहोत ना इथे त्यांची आणि आईची काळजी घ्यायला, म्हणून तसं म्हणत होत त्या. हा, आता तुम्हीच तुमच्या भाचेला समजावा,
आमचं तर काय ऐकत नाही, तुमचं तरी ऐकते का बघू। हे बघ सुंदरी, आईंच्या आणि बाबांच्या काळजीमुळे जर तू एवढं महत्वाचं ट्रेनिंग बुडवणार असेल ना, तर हे काय बरोबर नाही। अहो पण मामा, हे बघ मला माहिती आहे आजवर तू समजण्यासाठी अभ्यास आयुष्य समजपणा लावलंयस, म्हणजे तू स्वतःपेक्षा का नाही दुसऱ्यांचा विचारलंही केलायस, पण आता याच्या पुढे तू स्वतःच्या सपनांकडे दुर्लक्ष करून नाही चालणार बरं का। कलेक्टर होण्यासाठी तुला जे जे करायला लागेल का नाही ते करण्यासाठी तुझा ह्यो मामा आहे का तुझ्या मागे उभा आहे। आता कसली बी गोष्टीचा विचार नाही करायचा, आता का नाही लक्ष फक्त अभ्यास आणि तुझी सपन बस, त्याच्यामुळे तुला काय बी झालं ना तरी ह्या ट्रेनिंगला जावंच लागेल। पर चला आपण जीवन घेऊयात। हा चला। सॉलिड वाचलो यार। नाहीतर काय, आता घरात बोलताना बी लय काळजी घेऊन बोलावं लागणार आहे। पण मामे दिवसेंदिवस लय अवघड होत चाललंय। सर आता हे समद विचार डोक्यातनं काढून टाक, फक्त तुझ्या ट्रेनिंगचा विचार। मी जेवणाची तयारी करते, या तुम्ही। बघा भाऊजी, मला याचीच भीती आहे भाऊजी, हाऊ एक खोटं लपवायला अशी 17 खोटं बोलायला लागतात। हा खोटा चेहरा घेऊन फिरणं ना, मोठी परीक्षा आहे भाऊजी।